पुराणात विक्रम आणि वेताळ यांचे जसे नाते आहेत तसे राजकारण आणि वाद असे नाते मंत्री अब्दुल सत्तार यांचे आहे. हा माणूस मुद्दाम वाद घालतो की त्यांच्याकडे वाद चालून येतात हे समजायला मार्ग नाहीये. काँग्रेसमध्ये असताना महापालिका निवडणुकीत उमेदवारी मागणाऱ्या आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला लाथांनी बदळणे असो की आपल्याच नातेवाईकांची जमीन बळकावणे असो, सत्ता मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांना धमकावणे असो की अलीकडे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच स्वीय सहाय्यकाला शिवीगाळ असो, तर पुढे बीडच्या जिल्हा अधिकाऱ्याला थेट दारू पिण्याची विचारणा असो, असे एक ना अनेक वाद सिल्लोडचे आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी घातले आहेत. आणि आता तर त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी थेट पंगा घेतलाय. राजकारणात काही पंगे धकून जातात तर काही पंगे मात्र चांगलेच महागात पडतात. आता सुप्रिया यांच्याशी घेतलेला पंगा महागात पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पवार कुटुंबियांकडून सत्तार यांच्या त्या विकार वक्तव्यावर अजून प्रतिक्रिया आलेली नाहीये. राजकीय विश्लेषकांच्या मते जी काही प्रतिक्रिया येईल ती सत्तारांना महागात पडू शकते. या वादाचे पुढे काय घडते याकडे सर्वांचेच लक्ष लागले तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी भरत सूर्यवंशी, आपण बघत आहात MCN न्यूज. माजी मंत्री स्वर्गीय माणिकराव पालोदकर यांचे बोट धरून राजकारणात पाऊल उचललेल्या सत्तार यांनी पालोदकर यांचे अनेक गुण घेतले नाहीत. वाद निर्माण करण्याचा छंद हा त्यातलाच आहे. पुढे पालोदकर यांना धुवी पछाड देत एकेकाळी गॅरेज चालवणारे सत्तार थेट राजकारणात आले. काळाची पावले ओळखत त्यांनी प्रारंभी अपक्ष त्यानंतर काँग्रेसला जवळ केले, तर 2019 निवडणुकीत त्यांनी थेट भाजपमध्ये फेरे दाखल होण्याचा निर्णय घेतला. परंतु युतीत ही जागा शिवसेनेकडे असल्याने दस्तरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांना शिवसेनेत जाण्याचा सल्ला दिला. सत्तेत आल्यानंतर अर्थातच त्यांच्याकडे मंत्रिपद चालून आले. अर्थात शिवसेनेलाही एक मुस्लिम चेहरा हवा होता. त्यानंतर पुन्हा एका काळाची पावले त्यांनी ओळखली आणि आता शिंदे गटात दाखल. तेथेही त्यांना मंत्रिपद मिळालेच. विशेष म्हणजे मंत्रिपदाच्या काही दिवस आधीच त्यांच्या मुलांची नावे TET घोटाळ्यात आली होती, त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळणार नाही असे सर्वांनाच वाटत असताना त्यांनी शिंदे यांच्यावर काय जादू टोणा केला हे माहिती नाही, पण ते कॅबिनेटमध्ये मंत्री झाले. त्यानंतर सत्तार यांची मोटार तुसार सुटली. शिंदे गटाचे आपण प्रवक्तेच आहोत या आविर्भावात ते वक्तव्य करत होते. त्यानंतर कृषी मंत्री म्हणून ते वाटेल त्या घोषणाही करत राहिले. त्याला आवर घातली ती देवेंद्र फडणवीस यांनी, कारण त्यांनी लगेच घोषणा केली आणि त्याचा निर्णय नंतर मंत्रिमंडळ बैठकीत घ्यावा लागला. याचा फटका सरकार म्हणून बसलाच मंत्रिमंडळातील काही निर्णयही त्यांनी हळूच बाहेर पडले. त्यानंतर त्यांच्यावर संसार लावण्यात आले, पण एकदा ते सत्तार घसले. आता अलीकडच्या काळात निवडणुका नाही तरी ते आपल्या मतदारसंघात कायम आपलीच ताकद जास्त आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेनेचा कोणी नेता सिल्लोडमध्ये येणार असल्याचे समजताच ते लगेच शिंदे गटाच्या नेत्याची येथे येण्याची व्यवस्था करतात, सोय करतात. ठाकरे गटापेक्षा शिंदे गटाकडे कायम गर्दी जास्त आहे हा त्यांचा प्रयत्न आहे. सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे सिल्लोडमध्ये सभा घेणार असल्याचे समजताच सत्तार यांनी लगेच मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांची सभा निश्चित केली. त्यातच आदित्य यांच्या सभेला नगर परिषदेकडून परवानगी मिळणार नाही याचीही खबरदारी घेतली, पण ती अंगलट आली. त्यानंतर आदित्य यांची सभा रद्द करून त्याऐवजी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या संवादासाठी जमलेली गर्दी मोठीच होती आणि येथे सत्तार यांची परीक्षा होती. दुसरीकडे शिंदे यांच्या सभेची तयारी जोरदार करण्यासाठी त्यांनी गोदी मीडियालाही हाताशी धरलेच होते. अशाच मीडियातील एकाशी बोलताना सत्तार यांची जीभ घसरली आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी ते नको ते वक्तव्य करून बसले. त्यानंतरही त्यांनी सपशेल माफी मागितली नाही. आम्हाला खोकेवाले म्हणून बदनाम करणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल असे जाहीर करताना त्यातून एखाद्या महिलेचा अवमान झाला असेल तर सॉरी असे शब्द तेवढे त्यांनी वापरले. सत्तार यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीला जणू कुळीतच मिळाले. जिल्ह्यात तसे राज्यातील काही भागात मळगळ आलेल्या या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाली. हे किंवा असे वक्तव्य त्यांनी अजित पवार यांच्या बाबतीत केले असते तर कदाचित धकून गेले असते, परंतु थेट सुप्रिया यांच्या बाबतचे वक्तव्य आल्याने कायम AC मध्ये म्हणजेच वातानुकूलित खोल्यांनी मोटारीत बसून राजकारण करणारे त्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले आणि शिवसेना स्टाईलने सत्तार यांच्या घराची तोडफोड केली. राज्यभर याचे तीव्र पडसाद उमटत असतानाच सत्तार यांचे कपडे फाडणाऱ्या 10 लाखाचे बक्षीसही एका कार्यकर्त्यांनी जाहीर करून टाकले. यावरून सत्तार यांच्या विरोधात पेटलेल्या राणाची कल्पना आहे. तिकडे महिला आयोगानेही याची दखल घेतली. कधी नव्हे ते सुप्रिया सुळे स्वतः आयोगाकडे तक्रार घेऊन गेल्या.
त्यानंतर पवार कुटुंबियांकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही। शरद पवार रुग्णालयात आहेत तर अजित पवार विदेश दौऱ्यावर होते, त्यामुळे त्यांनी यावर भाष्य केले नाही किंवा ट्विट वगैरे करूनही आपले मत मांडले नाही। याचाच अर्थ ते सत्तारांचा कार्यक्रम जरा लंबाच लावणार असल्याचे बोलले जात आहे। सुप्रिया यांच्यावर अन्य राजकारण्यांनी टीका जरूर केली आहे, पण भाषा वेगळी होती। स्वतः सुप्रिया कधीच इतरांवर टीका करताना विकार शब्दाचा वापर करत नाही, त्यामुळे त्यांच्यावर टीका करताना विरोधकांना खबरदारी घ्यावी लागते। टीका वगैरे होत असली तरी शरद पवार यांच्याप्रमाणेच सुप्रिया यांच्याही विविध पक्षातील नेत्यांशी सौहार्दाचे संबंध आहेत। राजकारणापलीकडे त्यांनी एक ओळख निर्माण केली आहे, त्यामुळे त्यांच्यावर एकतरी कोणी टीका करत नाही किंवा केलीच तर त्याची पातळी ही राज्याच्या सांस्कृतिक राजकारणाची प्रचिती देते। सत्तार मात्र येथे हुकलेले दिसतात। 2019 निवडणुकीत बारामती मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार होते, सभेचे तंबूही गाडले गेले होते, परंतु ही सभा ऐनवेळी रद्द झाली, त्याचे खरे कारण आजही उघड होऊ शकले नाही। थोडक्यात पवार जे काही ठरवतात ते तडीस नेतात। आता कोणतेही भाषण करता पवार जर खरंच सत्तार यांच्या मागे लागले तर काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी। येत्या काळात मंत्रिमंडळाचा विस्तार आहे आणि त्यानंतर लगेच लोकसभेची तयारी सर्व पक्षांकडून सुरू होईल, तेव्हा सत्तारांचा वारू कोणत्या दिशेने जाईल हेही दिसून येईल आणि पुढे सत्तारांचे काय होईल हेही बघू। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा। हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूब चॅनलवर बघत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा। या व्हिडिओचे लेखन केले आहे MCN न्यूजचे राजकीय संपादक दत्ता सांगळे यांनी। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा। धन्यवाद।